चालू करायला काय आई धापायली धपाटी है ना आई का। तर नमस्कार, काय म्हणता, कशी चालवी लागण्याची तयारी आता? हो का, मग रुखूत जिकूत तयार केला का? हा तू दाखवल नाही, मी पूर्ण तुम्हाला दाखवणार रुखूत आता, मी उद्या किद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवीन रुखूत आमचा कसा तयार केला म्हणून। माझी आई ते बघा, ही बी चालले तिकडं, अय मम्मी टी व्ही बघतीये, हे बघ तिचं बघणं, हे बघ सिरियल चालू आहे मराठी, तिचं बघणं। आमची भाग्यश्री नाही का ग, मम्मीचं काही लक्षच नाही आता टी व्हीमध्ये, टी व्हीमध्येच लक्ष आहे पूर्ण। काय झालं तुला हाताला? चटका बस। कशामुळे बसला? बसला आई ना हाताने लावून घेत, हाताने चटका बसवलं, बसलं तिला। पोळी पोळी भाजायला गेली तर तेलाची प्लेट उचलायला गेली की लगेच चटका बसला तिला, बरोबर ना? कोणतं काम दम्मानी होत नाही। हां दिसली माझी आई फक्त थोडं 2 मिनिटासाठी दिसली, त्याच्यानंतर दिसली नाही माझी, बरोबर ना ग? काय बाय, काय बाय ग, चल आपण तो रुखूत दाखवू, बघायचं का मित्रांनो तुम्हाला रुखूत आमचं? तर परत माणसानं काय दाखवत आहे, पॅकिंग केली त्याची, पॅकिंग करताना नाही दाखवला व्हिडिओ, त्यामध्ये घेते भाग्यश्री मी, हे करते तव्यावर हे ठुलेले शेगडीवर तव्यावर तुला पोळ्या भाजायच्या, दाखवते मी चला भाग्यश्री हे केलं, ओपन केलं त्याने, कारण अशी काही पॅकिंग केलेली त्याची, बरोबर ना भाग्यश्री? हे पापड कलरचे केलेले पापड चांदळ्या म्हणतात बघ, आणि व्हाईट हे पिंक, आणि हां हे तर दाखवलेलं आहे तुम्हाला मित्रांनो मी, पण पूर्ण पॅक केलेलं नव्हतं दाखवलं, कारण असं झालेलं आहे की म्हणजे पूर्ण रुखूत पूर्ण नव्हतं दाखवल्या, म्हणजे काय काय साहित्य पॅक केलं काय नाही, हे दाखवलं होतं आता अर्धं तुम्हाला मी, आता परत एकदा दाखवते। हा हो वडा, हा वडा हे बघू शकता, त्याची काय अशी काय पॅकिंग केलेली माझ्या मम्मी शिवाय, बरोबर ना ग? आता असं म्हणणं चालू आहे की त्याची पॅकिंग करून परत याच्यात पॅक करायचं, कशात बॉक्समध्ये, बॉक्समधून आणून आणायचे पॅक करायचे, आहे ना? परत म्हणजे हे असंच देणार टाकून, कारण पूर्ण पॅक झालेलं आहे नाही, असंच द्यायचं टाकून म्हणते मम्मी, कशानं काय होईल हे चुराने वरण आहे पापडाचा आरामाने, हे होईल ते पॅक होईल, याचा व्हिडिओ दाखवलेला तुम्हाला मी इकडे। मित्रांनो याला जपून किती बी ठेवलं ना, म्हणजे याला कसे उंदरन ते खोक्या खोका खोका असलं बी तर पन्नी बघा कशी खाल्लेली होती, खाल्ली कशाची इकडच कुठतरी ठेवा ना दिवसभर, म्हणजे तिथंच ठेवणं लागण कापडावर, छान आहे पोळ्या करते मम्मी, बेसन करणार आहे, बेसनची काही रेसिप दाखवली नाही तुम्हाला, दाखवेन मी, दाखवलेली वाटतं, बरोबर ना ग? चला भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये, आणि बघितलं आता पूर्ण तुम्ही काय
कॅमेरा कशाला भेटते नवीन कारण अनेक चतुर्थी म्हणलं मग मी नेहमी धरते म्हणजे एक बी चतुर्थी माझी चुकत नाही. भाग्यशील किंवा मम्मी किंवा मदत आज खूप दिवस झाले मम्मी बी आले नाही माझ्या व्हिडिओमध्ये. आता मम्मीने सुद्धा घेऊ ए भाग्यश्री नमस्कार. नमस्कार काय झालं मग तुम्ही तर येतच नाही माझ्या व्हिडिओमध्ये हो. तू तर येतच नाही माझ्या व्हिडिओमध्ये. आली ना किती वेळा आली म्हणजे महिन्यातून दोन तीन व्हिडिओमध्ये दिसली त्याच्याशिवाय नाही. पुढच्या महिन्यात कंटिन्यू दिसणार तसं काही नाही. पुढच्या वेळेत म्हणजे कंटिन्यू दिसणारच एवढं माहिती आहे मला. पुढच्या महिन्यात कंटिन्यू दिसणार आहे मला माहिती आहे पण आता सध्या झाला आता महिना काय केला तर ह्या महिन्यात म्हणलं तर चार दिवस राहिले फक्त. पुढचा महिना मग पूर्ण जायचं मग काही खरेदी गिरेदी नाही केली का पुढच्या महिन्यात का बरं. मम्मी म्हणतात एक तारखेला जायचं म्हणून तुला कपडे आणायचे म्हणजे तुला तिला टाइम आहे आणखी काय टाइम. टाइम कशाचं भाग्यश्री परत मम्मी हे भेटलं पाहिजे ना. एक महिना बाकी आणखी एक महिना नाही मित्रांनो 28 दिवस बाकी फक्त. 28 नाही 27 28 27 कस काय ग म्हणजे लग्नाची तारीख 28 तुझं लग्न होणार आहे ना 28 तारखेला. आता ते त्या तारखेची तारीख सुद्धा धरली पाहिजे ना बाई बघायचं बोलणं. बरं ठीक आहे जाऊ भाजी काय करायची आता स्वयंपाकाची काय का बरं. आता मी गेले पुरा स्वयंपाक हीच करणार आहे ही म्हणती बाबा काय म्हणतो तिकडे काय बघायचं. मग तुला क्लास लावली होती ब्युटी पार्लरची तेच काय झालं नाही का बरं. तर मग दोन तीन महिने शिकणं झालं पाहिजे ना पुढच्या जे महिना गेला महिना झाला त्याच्या पुढच्या नंतर हे लागतात काय म्हणतात रिझल्ट लागतात हा पुढच्या महिन्यात रिझल्ट लागतात 10वीचे बरोबर 10वीची रिझल्ट झाली तर मग त्याच्यानंतर 15 जूनला शाळा उघडते बरोबर ना. मग त्याच्यानंतर कुठे मग हे करशील तू लग्न कॉलेज काय एक दिवस म्हणजे तुझ्या डिपेंड आहे एडी तुझ्या डिपेंड आहे की कॉलेजला जायचं तुझ्यावर डिपेंड आहे ती गोष्ट रिपीट नको बरोबर माझा शब्द एक रिपीट झाला. कोणता ड्रेस व्हिडिओ मध्ये दाखवेल आता मी सांगणार नाही. हा तुझ्या तशी सरप्राईज ही गोष्ट आता मला पोळ्या करायच्या दोन तीन मम्मी म्हटली दोन तीन पोळ्या करून घेतो मी भात हे करतो भाकरी करतो चल थोडं आईला घेऊ माझ्या वेगवेगळे चालू आहे ना टीव्हीचा आवाज कसं करू द्या माझी आई खूप दिवस झाले म्हणजे व्हिडिओमध्ये आलीच नाही आणि मी दोन तीन दिवस तीन चार दिवसापासून व्हिडिओच केला नाही कारण काय त्यामुळे माझी आई खूप म्हणजे म्हटलं तर महिना म्हणजे एखाद्या व्हिडिओमध्ये दिसेल पण ती आता हे
पाच सहा दिवसापासून नाही चालली व्हिडिओ माझी. त्याला घरातले कामं असतात. तिचं दुःख झालं हाताला, त्याचं हे काढलं गाईच आणि आता लावते त्याला कापूस. तर तब्येत बरोबर नव्हती दोन तीन दिवस नाही घेतला व्हिडिओ. कमी कर टीव्हीचा आवाज मम्मी म्हणा. नीट बस म्हण मम्मीला. मम्मी वाटलं की सेल्फी कॅमेरा बॅक कॅमेराच घेतला. दाखवते मम्मी कशी बसली म्हणून तुम्हाला. मम्मी दाखवते मी कशी बसली माझी. तर आई येत पहिली धपाटे आहे ना आई. काय आहे मम्मी? कांदा, गव्हाचं पीठ, पाच जवाचं पीठ, गव्हाचं पीठ, कांदा, कोथिंबीर आणि मिक्स केलेली भाजी भाजी आहे ना बरोबर. हां, आलू चटणी, मसाल्याची भाजी, वांग्याची भाजी होती. सगळं मिक्स केलं आणि आता ते मम्मी टाकणार तव्यावर. बघू शकतो असं थापलं मम्मी ना हातावर. त्याला कपड्यावर कोण थापते? कपड्यावर तेल लावते त्याला. असे काय लागतात ते खाल्ले छान लागतात मला खायला. आता पोळ्या केल्या. छान लागतात ते खायला. अशा मधून धिरड करतात ते खूप छान लागतं. पण त्याला वेगळं करतात, त्याला वेगळं करतात. हाय मम्मी, ते सुद्धा दाखवीन तुम्हाला मी धिरड कसे करतात. मग धिडीच करून दे. हां, हा पप्पाला धिडच करून द्या वाटत. आमच्या घरात जास्त करून बेसन ही भाजी, बेसन ते करून जास्त होतात आणि काळ्या मसाल्याची भाज्या बी असं काही जास्त होतात. ते भाज्या डिश लवली डिश व्हाईट डिश लोणच्या सोबत बी खूप छान लागतं. टीव्हीचा आवाज येत असून थोडाफार काय माहित नाही ग. हो झालं ना गिसरी खाऊन बघ बर का इकडे. ओय ए इकडे ना. ओय इकडे ना. गेम खेळायला बघा काय माझ्या
स्टॉल घे ना बघा, असं काही केलेलं आहे ते कच्चं नाही ते येडी कच्चं म्हणती कच झालं छान झालं का मी एकदा टेस्ट करते हा छान झालं मित्रांना नक्की ट्राय करा चलो भेटते तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय हिंद जय महाराष्ट्र.